आज आठवडी बाजार आणि दुकानं पूर्णतः बंद ठेवण्यात येणार थे आहेत अकोला जिल्ह्यात आज एक दिवस संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे काल रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू झाला असून हा लॉकडाऊन उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे या कालावधीत अत्यावश्यक सेवा राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत अमरावती जिल्ह्यातही काल रात्री आठ वाजल्यापासून सुरू झालेली संचारबंदी उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत असणार आहे या संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा भाजीपाला बाजार बस सेवा बंद आहेत अमरावती शहरात आणि हॉटस्पॉट असलेल्या भागात सुमारे दीड हजार पोलीस कर्मचारी अधिकारी सहाशे होमगार्ड आणि एक एसआरपीएफ ची तुकडी तैनात करण्यात आली आहे